पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि नेत्यांची उद्या बैठक पार पडते. विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलवलेली आहे. बैठकीला अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन करणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची नेत्यांची उद्या बैठक पार पडते आहे. विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलवल्याचं सांगण्यात येत आहे. बैठकीला अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मार्गदर्शन करतील. अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. अजय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि नेत्यांची उद्या महत्वाची बैठक आहे. कोणते कोणते महत्वाचे मुद्दे बैठकीत येऊ शकतात? आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या अनुषंगाने ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे. कारण की विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जी आहे ती पार पडते. पण ही निवडणूक बिनविरोध होत नाहीये. महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार जो देण्यात येणार आहे, त्याच्यातच मागच्या अनेक दिवसांपासून असं म्हटलं जात आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणताही दगापटका होऊ नये त्या अनुषंगाने ही बैठक जी आहे ती घेणार आहेत. आपला पक्ष संघटना आणि त्याच्यासोबतच आपल्याला दोन उमेदवार कसे निवडून आणायचे या अनुषंगाने रणनीती जी आहे ती या संपूर्ण बैठकीत ठरवण्यात येईल. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेच्या अनुषंगाने जी बैठक जी आहे ती महत्वाची असणार आहे. कारण की विधानसभेच्या अनुषंगाने संघटन कसं वाढवायचं आणि जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणायची ती सुद्धा रणनीती आखण्याचा प्रयत्न या बैठकीतून होणार आहे. निश्चित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि नेत्यांची उद्या ही महत्वाची बैठक असेल. विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक बोलवलेली आहे.